नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कोतकर सर। आज आपण इयत्ता 9वीच्या मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील जो आपला 5वा चॅप्टर आहे क्वाड्रिलॅटरल्स, त्याच्यामधील पुढचा घटक अभ्यासणार आहोत। तो घटक आपल्याला दिलेला आहे टेस्ट ऑफ पॅरलग्रॅम। टेस्ट ऑफ पॅरलग्रॅम म्हणजे समांतरभुज चौकोनाच्या कसोट्या, आणि त्याची एक या ठिकाणी थेरम आपल्याला आज अभ्यासायचे। मग त्यातला पहिला थेरम जो आहे तो काय आहे पहा। इफ पेअर्स ऑफ ऑपोजिट साइड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉनग्रंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलग्रॅम। म्हणजे एखाद्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू जर एकरूप असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो असं सिद्ध करायला सांगितलेलं आहे। म्हणून फिगरवरून आपल्याला गिव्हन दिलेलं आहे इन क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस साइड पी एस कॉनग्रंट साइड क्यू आर अँड साइड पी क्यू कॉनग्रंट साइड एस आर। या आकृतीमध्ये आपल्याला बाजू समोरासमोरच्या ज्या आहेत त्या कॉनग्रंट दिलेल्या आहेत, म्हणून गिव्हनमध्ये आपण ते लिहिलेलं आहे। आणि सिद्ध काय करायचं आहे, टू प्रूव क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलग्रॅम, म्हणजे चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। त्यासाठी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ते म्हणजे ड्रॉ डायग्नोल पी आर, पी आर हा कर्ण त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आकृतीत काढलेला आहे। आणि हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला प्रूफ पाहायचा आहे। डायग्नोल पी आर काढल्यामुळे त्या चौकोनाचे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत, म्हणून इन ट्रँगल एस पी आर हा वरच्या बाजूचा ट्रँगल अँड ट्रँगल क्यू आर पी हा दुसऱ्या बाजूचा ट्रँगल, हे दोन ट्रँगल आपल्याला कॉनग्रंट दाखवायचे आहेत। मग गिव्हनमध्ये दिलेलं आहे पहा, साईड पी एस कॉनग्रंट साईड क्यू आर, साईड एस आर कॉनग्रंट साईड क्यू पी, आणि साईड पी आर कॉनग्रंट साईड आर पी ती आहे कॉमन साईड। म्हणून या दोन्ही ट्रँगलच्या तिन्ही साईड्सच्या कॉनग्रंट आहेत, म्हणून ट्रँगल एस पी आर कॉनग्रंट ट्रँगल क्यू आर पी, आणि टेस्ट आलेली आहे एस 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 टेस्ट, या टेस्टनुसार हे दोन्ही त्रिकोण कॉनग्रंट झालेले आहेत। जर ट्रँगल कॉनग्रंट असतील तर त्यांचे रिमेनिंग पार्ट जे आहेत, म्हणजे अँगल असतील किंवा साईड्स असतील, तर त्या आपोआप कॉनग्रंट होत असतात, आणि म्हणून या दोन्ही त्रिकोणांचा अँगल एस पी आर कॉनग्रंट अँगल क्यू आर पी। आणि रिझन दिले पहा, सी ए सी टी, सी ए सी टी म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉनग्रंट ट्रँगल। आणि त्याच पद्धतीने सिमिलरली अँगल पी आर एस कॉनग्रंट अँगल अँगल आर पी क्यू हे आपण सिद्ध करू शकतो। मग हे दोन्हीही कोनांच्या जोड्या एकरूप आहेत हे सिद्ध केल्यानंतर जर आपण पाहिलं तर अँगल एस पी आर, एस पी आर या ठिकाणी दिलेला कोन आहे, अँड अँगल क्यू आर पी, क्यू आर पी या ठिकाणी दिलेला कोन आहे, आर अल्टरनेट अँगल, म्हणजे हे दोन्ही कोन हे अल्टरनेट अँगल्स आहेत आणि ते ट्रान्सवर्सल पी आरमुळे तयार झालेले आहेत। आणि ज्यावेळेस अल्टरनेट अँगल कॉनग्रंट असतील त्यावेळेस त्या दोन लाईन्स पॅरलल असतात, आणि म्हणून साईड पी एस पॅरलल साईड क्यू आर हे आपल्याला पहिलं सेंटेन्स मिळालं आहे। आणि रिझन आलं याला अल्टरनेट अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन्स। मग सेम याच पद्धतीने आपल्याला सिमिलरली अँगल पी आर एस अँड अँगल आर पी क्यू आर द अल्टरनेट अँगल, आणि त्यांच्यामुळे साईड पी क्यू पॅरलल साईड एस आर हे दुसरं सेंटेन्स आपल्याला मिळाले। आणि सेंटेन्स नंबर 1 आणि सेंटेन्स नंबर 2 या दोन्ही सेंटेन्सचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला तिसरं सेंटेन्स पहिल्या आणि दुसऱ्या सेंटेन्सवरून आपल्याला असं सांगता येईल की क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ पॅरलग्रॅम। कारण पॅरलग्रॅमच्या डेफिनेशनमध्ये आपण पाहिलेलं होतो की ज्या चौकोनाच्या ऑपोजिट साईड्स या पॅरलल असतील तो पॅरलग्रॅम असतो, आणि म्हणून सेंटेन्स 1 आणि 2 वरून हे आपल्याला सिद्ध करता आले की दिलेला चौकोन हा पॅरलग्रॅम आहे। त्याच्यानंतर पुढची टेस्ट या ठिकाणी आपल्याला एक दिलेली आहे पहा,
ती टेस्ट आहे. इफ बोथ द पेयर्स ऑफ ऑपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉनग्रंट देन इट इज अ पॅरलोग्रॅम. मग फिगरवरून गिवन आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल. गिवन दिलेला आहे इन क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच अँगल ई कॉनग्रंट अँगल जी. इथं या थेरममध्ये फिल इन द ब्लँक्स आपल्याला भरायला सांगितलेले आहेत, त्या आपल्याला भरायच्या आहेत. मग गिवनमध्ये पहिली जोडी दिलेली आहे अँगल ई कॉनग्रंट अँगल जी, आणि म्हणून दुसरी जोडी आपल्याला सांगता येईल अँगल एच कॉनग्रंट अँगल एफ. आणि टू प्रूव म्हणजेच क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच इज अ पॅरलोग्रॅम हा समांतरभुज चौकोन आहे असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. म्हणून ही फिल इन द ब्लँक्स असेल पॅरलोग्रॅम. मग हे सिद्ध करत असताना आपल्याला प्रूफ पाहायचा आहे. मग प्रूफमध्ये काय दिलेलं आहे पहा. लेट अँगल ई इज इक्वल टू अँगल जी इज इक्वल टू एक्स, म्हणजे कोन ई आणि जीची व्हॅल्यू आपण एक्स मानली, अँड अँगल एच इज इक्वल टू अँगल एफ इज इक्वल टू वाय, त्यांची व्हॅल्यू वाय मानलेली आहे. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री, म्हणून इथं येईल 360 डिग्री. मग या क्वाड्रिलॅटरलचे फोर अँगल आहेत पहा. अँगल ई प्लस अँगल जी प्लस अँगल एच प्लस अँगल एफ इज इक्वल टू 360 डिग्री. मग ई आणि जी यांच्या व्हॅल्यू टाकल्यात एक्स प्लस वाय प्लस पुन्हा एच आणि एफच्या व्हॅल्यू एक्स प्लस वाय आणि इज इक्वल टू इन 360 डिग्री. मग त्याच्या पुढे इथं एक्स प्लस एक्स झाले 2x आणि वाय प्लस वाय झाले 2y, म्हणून 2x प्लस 2y इज इक्वल टू 360 डिग्री. 2x प्लस 2y याच्यामध्ये 2 कॉमन आला, तो राईट हँड साईडला जर पाठवला तर 360ला तो डिवाईड करील आणि म्हणून लेफ्ट हँड साईडला राहील एक्स प्लस वाय, आणि उजवीकडे 360ला 2 ने डिवाईड केलं तर ते 180 डिग्री. इट मीन्स एक्स प्लस वाय इज इक्वल टू 180 डिग्री. आणि एक्स म्हणजेच अँगल जी, वाय म्हणजेच अँगल एच, आणि म्हणून अँगल जी प्लस अँगल एच इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल जी अँड अँगल एच आर इंटेरियर अँगल फॉर्म बाय ट्रान्सवर्सल एच जी ऑफ सेगमेंट एच ई अँड सेगमेंट जी एच. म्हणजेच जी कोन आणि एच कोन हे इंटेरियर अँगल आहेत, आणि इंटेरियर अँगलची बेरीज आलेली आहे 160 डिग्री, म्हणजेच ते झाले सप्लिमेंटरी. आणि ज्यावेळेस इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात त्यावेळेस त्या लाईन असतात पॅरलल, म्हणून सो साईड एच ई पॅरलल साईड जी एफ, सेंटेन्स नंबर 1. आणि रिझन दिलेला आहे इंटेरियर अँगल टेस्ट फॉर पॅरलल लाईन. आणि मग सेम त्याच पद्धतीने आपण दुसरी जोडी जर घेतली तर सिमिलरली अँगल जी प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180 डिग्री. इट मीन्स साईड एच जी पॅरलल साईड या ठिकाणी येईल ई एफ. आणि हे झालं सेंटेन्स नंबर 2. आणि सेंटेन्स नंबर 2 आणि सेंटेन्स नंबर 1 या दोन्हींचा जर विचार केला तर शेवटी फॉर्म 1 अँड 2 क्वाड्रिलॅटरल ई एफ जी एच इज अ पॅरलोग्रॅम असं आपलं साध्य या ठिकाणी आपल्याला सिद्ध करता येईल. तर असे हे दोन थेरम जे आहेत त्या दोन थेरमचा व्यवस्थित अभ्यास करायचा, वहीमध्ये लिहून घ्यायचे. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद.